आता हे गॅस वरती आहे ना, तर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आता आपण ती सर्व करायची आहे. नमस्कार मित्रांनो, मी विलास निनावे आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आपला आजचा ब्लॉग आहे चिकन बिर्याणी. आपण किती किलोची चिकन बिर्याणी बनवणार आहोत? 2 किलोची. 2 किलोची चिकन बिर्याणी आहे. आणि कांदा किती? 1 किलो आहे ना? 1.5 किलो कांदा. 1.5 किलो कांदा आहे. 2 किलोमध्ये 1.5 किलो कांदा, 1.5 किलो चिकन. 1.5 किलो चिकन टाकणार आहोत. 1 किलो टमाटर आणि 1 किलो टोमॅटो. तर कांदा आपला भाजायला ठेवला आहे. तर किती वाजायचं आहे? पूर्ण लाल होईपर्यंत? पूर्ण लाल व्हायला पाहिजे. तर आपण वाट बघूया, थोडं भाजून घेऊया. गॅस वरती ठेवलेलं आहे. तर पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घेणार होतो. कांदा झाला ना? कांदा आपला लाल होत आलाय. तर त्याच्यावरती काय टाकताय? टोमॅटो. किती आहे? 1.5 किलो. 1.5 किलो टोमॅटो टाकले. आता किती मिनिटं ती शिजवायला ठेवणार? 20 मिनिटं. असं झाकण लावून ठेवून देणार आहे. हा मसाला घेतलेला आहे. हा बघा काय काय आहे त्याच्यामध्ये. लवंग, दालचिनी, काली मिरी. थोडी थोडी आपल्या चवीनुसार टाकायची आहे. चक्रफूल. आता हे 20 मिनिटं असंच शिजवायला ठेवलं. 20 मिनिटं झाल्यावर बघू. आपण घरच्या घरी अद्रक लसूण पेस्ट वाटून घेतले, त्याच्यामध्ये मिक्स करून चिकन भुकलेलं आहे घेणार आहोत. म्हणजे चिकन धुवून वगैरे चिकन धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आपण घरीच वाटायचं आहे, विकतचे आणायचे नाही. आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. 10 मिनिटं असं ठेवायचं. ह्याच्यामध्ये सर्व मसाला टाकून. कुठला मसाला आहे? चिकन बिर्याणी मसाला. कुठला चिकन बिर्याणी मसाला? कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकताय. चिकन बिर्याणी मसाला आहे, कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला. किती टाकला आपण मसाला? आपण 50 ग्रॅमचा चिकन बिर्याणी मसाला टाकला. आणि याच्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे. हळदी
एक चम्मच हलद टाकून घेतलंय आणि पाव किलो दही असं चांगलं मिक्स करून किती मिनिटं 10 मिनिटं ठेवणार आहे ना असं चांगलं मिक्स करून आपण 10 मिनिटं ठेवणार आहे अजून काय लावायचं घरचा लाल मसाला वाटलेला आहे कांद्यात आहे ना कांदा आणि टोमॅटो झाली 10 मिनिट 20 मिनिट आपले बरोबर झालेले तुला 10 मिनिट पूर्ण लाल चिकनला झालेलं आहे आणि चिकनला बरोबर 10 मिनिट झाले आहे कांदा टोमॅटो भाजी 20 मिनिट झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये चिकन मिक्स करणार आहोत थोडासा पाणी संपला आता हे किती मिनिटं ठेवणार आहोत चिकन शिजवायला चिकन वन 1 तास एक तास हे शिजवणार ना थोडासा धुऊन पाणी घालायचं थोडस धुऊन पाणी घालायचं एक चम्मच घी तेजपत्ता गरम पाण्यामध्ये गॅसवरती असताना चक्रफूल आणि लवंग आणि दालची तांदूळ किती टाकता 2 किलो बासमती तांदूळ शिजायला टाकलेला चवीला आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं शिजवून घ्यायचं चिकन आपलं शिजवून झालंय आता तो खाली घ्यायचा गॅस वरून उतरून आता भाताचा थर लावायचा आहे आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये कलर वापरायचा असला तर वापरू शकता ऑरेंज आणि हिरवा कलर टाकणार आहे
खायाचा कलर टाकलाय ऑरेंज ग्रीन कलर टाकलाय जर तुम्हाला जर कलरची आवश्यकता नसेल तर तुम्ही कलर नाही टाकला तरी चालू शकतं आता हे गॅसवर ठेवणार ना आता हे 10 मिनिटं गॅसवर ठेवणार आहे चला तर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आता आपण ती सर्व करायची आहे हा 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 सुगंध एकदम भारी आपण चिकन बरोबर रायता वाढणार आहोत कसा येतोय सुगंध मस्त ना कशी वाटली रे चांगली एकदम कडक एक नंबर एक नंबर मस्त बिर्याणी किंग आहे तर ह्या माझ्या सासू आहेत चुलत सासू तर तुमचं नाव सांगा माझं ज्योती किंचोलकर तुम्ही बिर्याणी याच्या अगोदर पण बनवत होतात की सांगा मी पहिल्यापासूनच बिर्याणी स्टार्टिंग केली बनवायची बिर्याणी खाते कसं एक आहे किती काढले किती खाल्लीस बिर्याणी आवडली ना बिर्याणी आपली खायला चालू केलेली आहे तर तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आमची बिर्याणी तुम्हाला आवडली काय तर नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद